जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकांसह 3 शिक्षक सेवानिवृत्त झालेत. या शिक्षकांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल येथे मुख्याध्यापक श्रीराम मुरुमकर, पर्यवेक्षक महेंद्र धायतडक, उपशिक्षक गोरख राजगुरू यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अपर जिल्हाधिकारी BH पालवे, CY वाळुंजकर, प्रतीक्षा पुते, पोपट काळे, सभापती सुभाष आव्हाड, सभापती गौतम मुतेकर, सरपंच संजय गोपाळघरे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, रवी सुरवसे, डॉक्टर भगवान मुरुमकर आदी उपस्थित होते. दादाभाऊ कळमकर यांनी निवृत्त होणाऱ्या तीनही शिक्षकांनी आदर्शवत योगदान दिल्याचं म्हटलं. कळस चढवण्याचं काम नितीन रावच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले अनेक विद्यार्थी चांगल्या पोस्टवर या ठिकाणी शिकले आणि आता आपल्याला माहिती आहे की भूते नावाची विद्यार्थिनी एक चांगल्या पोस्टवर आपल्याच विद्यालयाची विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तिची निवड झाली, काही अधिकारी झाले. या ठिकाणी मुरुमकर साहेबांचे अनेक विद्यार्थी, मग त्याच्यामध्ये पाले साहेब असतील, त्यांचे मित्र दारूबंदी खात्याचे अधिकारी श्री वाळुंजकर साहेब, ही सगळी जी काही मोठमोठ्या कामं कार्य करतात. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिघांचाही सपत्निक सत्कार करून गौरविण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढून मार्गदर्शन केलं. तर माझ्या वडिलांचे मी काही चांगले गुण इथे आवर्जून उल्लेख करू इच्छितो. त्याच्यामध्ये पहिला गुण जो आहे तो वक्तशीरपणा. मला अजूनही आठवते, आम्ही MG विद्यालय प्रवरानगर येथे वास्तव्यास होतो. माझ्या जन्मापासून तर माझं 12वीपर्यंत शिक्षण जे आहे ते तिथे झालेलं आहे. आमचं जे घर होतं ते कॅम्पसमध्ये क्वार्टरमध्ये होतं. शाळेचा टाईम हा 7:25 होता. तर पप्पा नेहमी घरातून बाहेर पडताना 7:15 5 मिनिटं अगोदर घरातून बाहेर पडायचे आणि पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत माझं टीचिंग चालू असायचं. वर्गामध्ये कोणत्या प्रकारची इतर प्रकारच्या गप्पा मी त्या ठिकाणी मारत नसायचो की जसे की काही कौटुंबिक गप्पा वर्गामध्ये काही शिक्षक मारत असतात, आपल्या घराचं संपूर्ण कौतुक करत असतात. मी कधीच अशा प्रकारचं कौतुक केलेलं नाही, फक्त शिकवण्याचं काम केलेलं आहे. जी काही 1.5 लाख जी काही रक्कम जी आहे साहेब, ती साहेब माझी या ठिकाणी कमी करून आलेली आहे. आनंद वाटेल की माझ्या नोकरीची सुरुवात वरिष्ठ महाविद्यालयापासून झाली होती की मी एका खाजगी संस्थेमध्ये शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये 2 महिने प्राध्यापक म्हणून काम केलं आणि तत्कालीन चेअरमन आदरणीय काळे साहेब यांच्या आग्रहाखातर मी रयत शिक्षण संस्थेमध्ये फिजिक्सचा प्राध्यापक म्हणून प्रवरानगर या ठिकाणी 1983 जॉईन झालो आणि जवळपास प्रवरानगर या ठिकाणी मी 83 पासून ते 2010 अपवाद 1 वर्ष पनवेल कॉलेज जर सोडला तर 26 वर्ष फिजिक्स कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पदार्थ फिजिक्स अध्यापनाचं कामकाज केलं. ही व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी अनेक विद्यार्थी जमलेले आहेत. याला विद्यार्थ्यांना मी हेच सांगितलेलं की तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही खडतर परिश्रम केला, आपल्या जीवनाची योग्य अशी दिशा ठरवा आणि सरांसारखे म्हणजे राजगुरू सर, गायतळ सर किंवा आपले मुरुमकर सरांसारखे जर आदर्श शिक्षक आपल्याला लाभले तर आपण जीवनामध्ये जी काही वाट ठरवाल त्या वाटेवर यशस्वीरित्या यशस्वी व्हाल. तर या सर्व बाबतीत मी एकच सांगू इच्छितो की मुरुमकर सर आणि मी एकाच बाकावर बसलेला आहोत 8वी ते 12वी. मी आयुष्यात कधी इतका म्हणजे सरदैवी माणूस नंतरच्या काळातही पाहिलेला नाहीये. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन गोलेकर, उपाध्यक्ष किशोर कांक्रिया, डॉक्टर विवेक दिंडोरे, चंदू गोलेकर, साखरे आदींसह शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.